नमस्ते, जय महाराष्ट्र, वेलकम बैक टू फ्लाय विथ फाइटर। तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी दाखवते साउथ आफ्रिका मधली मेडिकल प्रोसेस काय आहे फॉर पायलट स्टूडेंट्स एंड काय काय टेस्ट होतात आणि काय गोष्टी फॉलो कराव्या लागतात आणि एक्झॅक्टली कुठे आहे ते मेडिकल सेंटर। सो आता ॲक्च्युली हे डिस्टन्स माझ्यापासून 20 किलोमीटरवर आहे। मी राहते सँटॉनमध्ये आणि मेडिकल एक्झामिनेशन सेंटर आहे विक्टोरियामध्ये। तर येस, मला फ्लाइंग स्कूलवाल्यांनीच कॅब करून दिली आणि माझ्यासोबत आहे माझा स्कूल फ्रेंड। सो मला हे सांगायचं होतं की साऊथ आफ्रिकामध्ये मला तर माहीत नाही, आता थोडीशी मी एक्साइटेड आहेच की कसं होईल मेडिकल अँड काय। तर आता मी पोहोचले आहे मेडिकल सेंटरमध्ये। खूप छान प्लेस आहे ही, एकदम असं वाटतं की अरे भाई, म्हणजे एकदम नेचरमध्ये आहे। आणि हे हां, मी मला ही एक गोष्ट पाहायला मिळाली, ह्या लोकांच्या घरांचे जे छत आहेत ते लाईक कोणतं तरी गवत म्हणू शकतो आपण, तसं काहीतरी आहे काड्यांचं। आणि ती माझी होती मेडिकल एक्झामिनर आणि खूप सारे फ्रेम पोस्टर्स फ्रेंड्स इकडे लावलेले आहेत, खूप सारे बुक्स आहेत पायलट लोकांचा एक्सपिरियन्स अँड ऑल। आणि मी तुम्हाला प्रॉपर्टी विजिट दाखवते की कसं आहे मेडिकल सेंटर। जास्त काही ठिकाणी कॅमेरा अलाव नाही आहे, सो जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी या व्हिडिओमध्ये कवर करून घेईल। बेसिकली इंडियामध्ये जर तुम्हाला मेडिकल करायचं असेल क्लास 2, तर क्लास 2साठी एक दिवस पूर्ण टेस्टसाठी लागतो अँड नेक्स्ट डे वगैरे त्याचे रिपोर्ट्स मिळतात। पण इकडे मी असं ऐकलं आहे की सेम डे, म्हणजे विदिन 2-3 आवर्स तुमचा पूर्ण मेडिकल कम्प्लीट होता। तर असंच थोडंसं बुक्स वगैरे रीड करून टाईमपास केला आणि व्ह्यू तर भारी होता बाहेर, सो काहीच वाटलं नाही वेट करायला पण। अँड इकडे माझा काही टेस्ट झाला, ॲडव्हान्स मशीन्स होत्या लाईक ECG अँड ऑल, ही होती माझी मेडिकल एक्झामिनर। अँड हे तर फार प्रसन्न होतं, छान असं मस्त पाण्याचा आवाज, फ्रेश वाटत होतं एकदम। आणि त्यानंतर असंच थोडंसं हॅलो इमिरेट्स अँड तसंच टाईमपास केला थोडा वेळ, देन काही रिपोर्ट्स मिळाले अँड थोड्या वेळाने मला माझं मेडिकल सर्टिफिकेट मिळणार होतं। हा एक मेन एक्झामिनर होता ज्याची साईन मला लागणार होती, हे माझं मेडिकल सर्टिफिकेट। अँड येस, वी आर फिट टू फ्लाय। चलो आता जातो आहे रूमवर, सो भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच एव्हिएशन रिलेटेड और ट्रॅव्हलवाला। सो शो सम लव, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अँड जास्तीत जास्त लोकांपर्यंत ज्यांना पायलट बनायचं आहे किंवा एव्हिएशन रिलेटेड माहिती हवी आहे। सो चलो, बाय बाय, जय हिंद।